वैजापूर येथे सद्गुरु गंगगिरी महाराज यांच्या 176व्या अखंड हरिनाम सप्ताहाला नागपंचमी पासून सुरुवात झाली. परिसरातील अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील 5 लाखांहून अधिक भाविकांनी या सप्ताहाला हजेरी लावली. या सप्ताह काळामध्ये भाविकांना आमटी भाकरीचा प्रसादही देण्यात आला. रविवारी एकादशी निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 ते 6 लाख भाविकांना खिचडीची पंगत दिली. अखंड हरिनामाचा धार्मिक गजर 7 दिवसांतील खास आकर्षण ठरला. वैजापूर शहराजवळील लाडगाव चौफुलीजवळ या सप्ताहाचं उत्कृष्ट नियोजन सप्ताह समितीनं केलं. 200 एकर क्षेत्रावर अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. यासाठी 3 भव्य असे सभा मंडप देण्यात आले. या प्रहारा मंडपामध्ये अखंड भजनाचे सूर घुमले. 8 ते 10 या वेळात हजारो कीर्तनकार, हजारो टाळकरी यांनी 3 प्रहारात उभं राहून निस्वार्थपणे हरिनामाचा गजर केला. या ठिकाणी 168 तास अखंड भजन चालले. या 7 दिवसीय सप्ताह काळात 25 ते 30 लाख भाविकांनी या सप्ताहाला भेट दिली. या सर्वांचा अंदाज करून आमदार रमेश बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महंत रामगिरी महाराज यांची वैजापूर शहरातील संकटमोचक हनुमान मंदिरापासून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. 7 दिवस रोज भव्य कीर्तन सोहळा सुरू होता, तर लाखो भाविकांना हजारो ट्रॅक्टर मधून अन्नदानही करण्यात आलं. सोमवारी सकाळी 10 ते 12 वाजे दरम्यान महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या 176व्या सप्ताह काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी भेटी देऊन योगदान दिले. वैजापूर येथे गंगागिरी महाराजांच्या 176व्या अखंड हरिनाम सप्ताहाला लाखो भाविकांनी गर्दी केली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.